स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या रोग. चला तर मग पाहूया जीवनसत्वे व त्यांचे स्रोत. सर फेडरिक गॅलॉन्ट हॅपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा सर्वप्रथम शोध लावला. सजीवांना या पोषक तत्वांची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी त्यांच्या अभावी होणाऱ्या आजारांची परिणामता फार मोठी आहे. आपल्याला खालील जीवनसत्वांची गरज असते, जसे की व्हिटॅमिन और जीवनसत्व अ, यालाच व्हिटॅमिन ए किंवा शास्त्रीय नाव रेटिनॉल या नावाने ओळखले जाते. याचा उपयोग डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता होतो. याच्या अभावामुळे होणारे रोग जसे की त्वचा रोग, रोग व रातांदळीपणा यासारखे आजारे होतात. रोजच्या आहारामध्ये असणारी टमाटे, अंडी, यकृत, फळभाज्या, आवळा, सोयाबीन, मांस इत्यादीमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळते. दुसरं जीवनसत्व जे की आढळतं त्याचं नाव आहे व्हिटॅमिन B1 किंवा यालाच थायमिन असं म्हटलं जातं. शरीरामध्ये असणाऱ्या चेतासंस्थेचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचे काम हे व्हिटॅमिन B1 करते. व्हिटॅमिन B1च्या अभावामुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो. धान्य, ईस्ट, यकृत इत्यादींमध्ये व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन B2 यालाच रायबोफ्लेविन असं देखील म्हटलं जातं. शरीरामध्ये असणाऱ्या चयापचय प्रक्रियेकरता याचा उपयोग होतो. याच्या अभावामुळे पेलाग्रा नावाचा आजार होतो. अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे इत्यादींमध्ये व्हिटॅमिन B2 हे जास्त प्रमाणात आढळते. पुढचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B3, यालाच नायसिन असे देखील म्हटलं जातं. याचा उपयोग त्वचा व केस यांच्या वाढीसाठी होतो. व्हिटॅमिन B3 मटर, ऊस, ईस्ट आणि अंडी इत्यादींमध्ये हे व्हिटॅमिन B3 जास्त प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन B6 याला पायरिडॉक्झिन असे देखील म्हटलं जातं. व्हिटॅमिन B6चा उपयोग रक्त संवर्धनाकरिता होतो. व्हिटॅमिन B6 जर कमी प्रमाणात भेटले तर ॲनिमिया नावाचा आजार होतो. यकृत व पालेभाज्या इत्यादींमुळे आपणाला व्हिटॅमिन B आवश्यक त्या प्रमाणात मिळू शकतं. पुढचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B10, यालाच फॉलिक ॲसिड असं देखील म्हटलं जातं. ॲसिडी रक्ताचे ॲसिडीकरण राखण्याचे काम हा व्हिटॅमिन B12 करतो. याच्या अभावामुळे ॲनिमिया होतो. याचे स्रोत हे यकृत आहे. पुढचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन क, ज्यालाच अस्कॉर्बिक ॲसिड असं देखील म्हटलं जातं. दात व हिरड्यांच्या आरोग्याकरता व्हिटॅमिन C हा शरीरास आवश्यक असतो. जर व्हिटॅमिन सी आपणाला नाही मिळाला तर स्कर्वी, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे इत्यादीसारखे आजार होतात. लिंबू वर्गीय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादींमधून व्हिटॅमिन सी आपल्या शरीरास मिळत असतो. पुढचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन D, ज्याचं शास्त्रीय नाव कॅल्सिफेरॉल असं आहे. दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे इतर आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन D ची शरीराला गरज असते. व्हिटॅमिन D च्या अभावामुळे अस्थीचा मृदूपणा, दंतक्षय व त्वचा रोग होतात. मासे कोल्ड लिव्हर ऑइल, अंडी, सूर्याची कोवळी किरणे इत्यादींमधून आपणाला व्हिटॅमिन D आवश्यक त्या प्रमाणात मिळू शकतं. व्हिटॅमिन E याला स्टोकोफेरॉल असं देखील म्हटलं जातं. योग्य प्रजननासाठी इथे व्हिटॅमिन E ची आवश्यकता असते. जर व्हिटॅमिन E योग्य प्रमाणात नाही मिळालं तर आपणाला वांसपणा येऊ शकतो. आणि अंकुरित कडधान्य, हिरव्या पालेभाज्या इत्यादींमधून आपणास व्हिटॅमिन E योग्य त्या प्रमाणात मिळू शकतं. पुढचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन K, नॅप्टोक्विनॉन असं देखील याला म्हटलं जातं. शरीरामध्ये रक्त गोठण्यास हे मदत करतं. जर हे व्हिटॅमिन K व्यवस्थित प्रमाणात नाही मिळालं तर आपणास रक्त गोठत नाही. पालेभाज्या व कोबी हे व्हिटॅमिन K चे स्रोत आहेत. धन्यवाद. जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यासारखे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.